उड़ान तो भरना है, उड़ान तो भरना है, सपनों को पूरा करना है, सपनों को पूरा करना है, चाहे कुछ भी हो इंजीनियर बनना ही है, चाहे कुछ भी हो इंजीनियर बनना ही है। असे स्वप्न उराशी बाळगून पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी हृदयाच्या तळापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये बेसिक सायन्स, त्याच्यामध्ये दोन सब्जेक्ट आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री। बेसिक सायन्समध्ये दोन सब्जेक्ट आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री। तर या बेसिक सायन्समध्ये टोटल किती युनिट्स आहेत आणि कोणत्या युनिटला किती वेटेज आहे, म्हणजेच किती मार्क्स आहेत, ठीक आहे। तर हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला पूर्ण बेसिक सायन्समध्ये किती युनिट्स आहेत, कोणता युनिट किती मार्कला आहे, त्याचं वेटेज किती आहे, कोणत्या युनिटमध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे, पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमधनं समजून जाईल, ठीक आहे। विषयाचं नाव आहे, सब्जेक्टचं नाव आहे बेसिक सायन्स। त्याच्यामध्ये दोन सब्जेक्ट आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री। या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे 31135311305 आणि याचं ॲब्रिवेशन म्हणजे शॉर्टकट शॉर्टफॉर्म याचा BSc आहे। आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टोटल 6 युनिट आहेत, ठीक आहे। कोणकोणता युनिट आहे हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे, त्याला किती मार्क्स आहेत हे पूर्ण आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे, ठीक आहे। तर युनिट नंबर 1, युनिट्स अँड मेजरमेंट। हा बघा, पहिले 3 युनिट जे आहेत ते फिजिक्सचे आहेत आणि दुसरे जे 3 युनिट्स आहेत, ठीक आहे, ते आहेत केमिस्ट्रीचे। म्हणजे युनिट नंबर 1, 2, 3 हे फिजिक्सचे आणि युनिट नंबर 4, 5, 6 हे केमिस्ट्रीचे, ठीक आहे। युनिट नंबर 1 हा फिजिक्स आहे, युनिट्स अँड मेजरमेंट हा आहे 9 मार्कला। तुम्हाला MSBT के स्कीमच्या सिलॅबसनुसार हा युनिट तुम्हाला फायनल एक्झाम जे होणार आहे त्या एक्झाममध्ये 9 मार्काचं वेटेज दिलेलं आहे। थोडंफार कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे। तुम्हाला याचा पेपर जो आहे तो ऑनलाईन पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत, MCQ टाईप क्वेश्चन्स आहेत। फिजिक्सचे 35 मार्कचा पेपर होतो आणि केमिस्ट्रीचा 35 मार्कचा, असं 69 मार्कचा ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या कम्प्युटरवरती ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार आहे, ठीक आहे। तर युनिट नंबर 1 आहे युनिट्स अँड मेजरमेंट। या युनिटमध्ये बघा, पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला जे आपण पॉलिटेक्निकमध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये ज्या बी क्वांटिटी मेजर करतो विथ देअर युनिट्स, ठीक आहे। समजा आपण लेंथ मेजर केलोत, 3 लेंथ आली आपली, ठीक आहे, 3 मीटर लेंथ आहे समजा। तर 3 काय झालं, हा मॅग्निट्यूड, आणि मीटर काय झालं, हे त्याचं युनिट झालं, ठीक आहे। तर अशा वेळी तुम्ही कुठलीही क्वांटिटी, समजा 1 kg ह्या ठिकाणी तुम्हाला शुगर पाहिजे, ठीक आहे, 1 kg, 1 काय झालं मॅग्निट्यूड, kg काय झालं युनिट। बघा, कुठल्याही क्वांटिटीला युनिट अतिशय महत्त्वाचं आहे, विदाउट युनिट ती क्वांटिटी मिनिंगलेस आहे, ठीक आहे। आपल्याला फिक्स सांगता येत नाही 1 kg आहे का 1 ह्या ठिकाणी केल्विन आहे का 1 ह्या ठिकाणी मीटर आहे का 1 ह्या ठिकाणी सेंटीमीटर, असं फिक्स सांगता येते का? 1च असेल तर नाही सांगता येत, ठीक आहे। त्याला जर युनिट असेल त्याच्यासोबत तर आपल्याला ते फिक्स सांगता येते। म्हणून ह्या ठिकाणी बघा, डेली लाईफमध्ये सुद्धा, आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा हे मेजरमेंट खूप अतिशय महत्त्वाचं आहे। या टॉपिकमध्ये तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, टाइप्स ऑफ एरर्स आहेत, हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये या टॉपिकमध्ये शिकायला मिळणार आहे, ठीक आहे। हां, नेक्स्ट युनिट आहे युनिट नंबर 2, इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर, ठीक आहे। तर इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिझम आणि सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी रिलेटेड ओहम्स लॉ आहे। ओहम्स लॉ म्हटल्यानंतर 3 कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजेत, व्होल्टेज माहिती पाहिजे, करंट माहिती पाहिजे, रेझिस्टन्स माहिती पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिझम, मॅग्नेटिझम म्हटल्यानंतर तुम्हाला मॅग्नेट माहिती आहे सगळ्यांना, ऑल ऑफ यू नो दॅट मॅग्नेट, ठीक आहे। मॅग्नेट हॅज 2 पोल्स, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल, ठीक आहे। व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट, प्रॉपर्टीज काय आहेत मॅग्नेटच्या, ठीक आहे। जर सेम पोल असतील तर त्याच्यामध्ये काय होते, रिपल्शन, आणि अपोजिट पोल असतील तर अट्रॅक्शन प्रोड्यूस होते। तर ह्या मॅग्नेटिझममध्ये आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय, ठीक आहे, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला लर्न करायचं आहे। त्याच्यानंतर आहे सेमीकंडक्टर, ठीक आहे। सेमीकंडक्टर बघा, आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये 3 टाईपचे मटेरियल्स असतात, एक आहे कंडक्टिंग मटेरियल, दुसरं असते इन्सुलेटिंग, आणि सेमी
कंडक्टर. सेमी कंडक्टर मटेरियल आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये सगळ्यात जास्त यूज करतो. सेमी कंडक्टर मटेरियलचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर सिलिकॉन आणि जर्मेनियम हे सेमी कंडक्टर मटेरियलचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, तर सेमी कंडक्टर हे पूर्ण आपल्याला सेमी कंडक्टर त्याच्यामध्ये टाईप्स आहेत, पी टाईप सेमी कंडक्टर मटेरियल, एन टाईप सेमी कंडक्टर मटेरियल. जेव्हा तुम्ही दोन्ही सेमी कंडक्टर मटेरियल जॉईन कराल तेव्हा पी एन जंक्शन डायोड फॉर्म होतो, त्याच्यावरनं आपण रेक्टिफायर स्टडी करू शकतो. तर हे सगळं तुम्हाला युनिट नंबर सेकंडमध्ये लर्न करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे युनिट नंबर थर्ड, थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. ठीक आहे, थर्मोमेट्री म्हणजे काय, थर्मो म्हणजे काय थर्मल, थर्मल म्हणजे काय हीट, हीट म्हणजे काय टेम्परेचर. ठीक आहे, ह्याच्या रिलेटेड जे टेम्परेचर रिलेटेड नंबर ऑफ कन्सेप्ट्स आहेत तुम्हाला ह्या युनिट नंबर थर्डमध्ये लर्न करायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे फायबर ऑप्टिक्स. ठीक आहे, फायबर ऑप्टिक्स केबल असते. ठीक आहे, तर ही केबल आपण टेलिफोन लाईनमध्ये किंवा आपल्याला वेगवेगळं सिग्नल्स किंवा डेटा ट्रान्समिट करायचे असेल तर आपण हे फायबर ऑप्टिक्स केबल यूज करतो. ठीक आहे, हा टॉपिक किती आहे, 12 मार्कला आहे. बघा युनिट नंबर सेकंड किती मार्कला आहे, 14 मार्कला आहे, आणि युनिट नंबर फर्स्ट किती आहे, 9 मार्कला आहे. बघा 9 आणि 14 किती होतात, ह्या ठिकाणी 9 आणि 14 होतात 23 आणि 23 आणि 12 होतात 35. म्हणजे फिजिक्सचे पहिले 3 चॅप्टर किती मार्क्सला आहेत, 35 मार्कला आहेत. आणि त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे जे 3 चॅप्टर आहेत, बघा फर्स्ट युनिट नंबर फोर्थ केमिकल बॉन्डिंग. ठीक आहे, आता याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला वेगवेगळे केमिकल बॉन्ड्स स्टडी करायचे आहेत या युनिट नंबर फोर्थमध्ये, आणि तो टॉपिक किती मार्कला आहे, 9 मार्कला आहे. युनिट नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन, हा टॉपिक आहे 12 मार्क्ससाठी. ठीक आहे, बघा 9 आणि 12 किती होतात रे, 21 मार्क्स होतात. ठीक आहे, आणि युनिट नंबर 6 इंजिनिअरिंग मटेरियल अँड कॅटेलिसिस. ठीक आहे, इंजिनिअरिंग मटेरियल अँड कॅटेलिसिस हा मार्क किती, हा युनिट किती मार्क्सला आहे, 14 मार्क्सला. ठीक आहे, बघा ह्याची जर ॲडिशन केलं तर आपण 9 आणि 12 21, 21 आणि 14 35, म्हणजे केमिस्ट्रीसुद्धा किती मार्क्सला आहे, 35 मार्कला आहे. असं तुम्हाला फिजिक्स 35 मार्कला, केमिस्ट्री 35 मार्कला, असे तुम्हाला 70 मार्कला हा बेसिक सायन्स ऑनलाईन MCQ टाईप क्वेश्चन तुम्हाला एक्झाम याची होणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं बेसिक सायन्स फिजिक्स आणि केमिस्ट्री. याच्यामध्ये टोटल 6 युनिट आहेत, प्रत्येक युनिट किती मार्कला आहे हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पॉलिटेक्निक फर्स्ट इयर रिलेटेड काही डाऊट्स असतील, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमच्या क्वेश्चन्सला नक्कीच रिप्लाय दिला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पॉलिटेक्निक रिलेटेड, के स्कीम रिलेटेड जे काही अपडेट्स येतील MSBT चे, तुम्हाला पूर्ण अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती मिळून जातील. आणि तुम्हाला समजा काही पर्सनल जर एखाद्या वेळेस यूट्यूबवरती जर रिप्लाय आला नसेल कमेंटचा, तर हा माझा पर्सनल नंबर आहे, याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा, मी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी रिप्लाय देईल. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.